नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश करा युनिव्हर्सल फाउंडेशनच्या वेबिनारमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण रॅपिड रिव्हिजनसाठी ही बॅच चालू केलेली आहे किंवा ही ऑनलाईन सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत आपण राम सरांचे पॉलिटीचे लेक्चर ऐकले, दीपक सरांचे पंचायत राज म्हणा किंवा हिस्ट्रीचे लेक्चर ऐकले, राहुल शिंदे सरांचे सायन्सचे लेक्चर ऐकले, आणि अशा पद्धतीने आपण कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला. आता मी या संवादाच्या माध्यमातून किंवा आजपासून आपले ज्योग्राफीचे लेक्चर म्हणजे भूगोल या विषयाची स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने परिपूर्ण तयारी करण्याचे प्रयत्न करणार आहोत. यासाठी निश्चितच तुम्ही मला साथ देशाल आणि मी जे काही सांगेन किंवा ज्या डायरेक्शन तुम्हाला फॉलो करायला लावेल त्या डायरेक्शनी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर येणारे 15 प्रश्न आपल्याला व्यवस्थित टॅकल करता येतील. त्यासाठी तुम्हाला काही ठिकाणी अनालिटिकल तर काही ठिकाणी फॅक्च्युअल गोष्टींचा आणि काही ठिकाणी मॅपिंगवर जास्त भर द्यावा लागेल. कारण ज्योग्राफी सब्जेक्ट असा आहे मित्रांनो, आकडेवारी पण विचारली जाते, नंतर तुमच्या संकल्पना किती क्लिअर आहे. जर आपण मृदा संपत्ती वनसंपत्ती जर म्हटलं तर त्यामध्ये आपल्या संकल्पना पण चेक केल्या जातात किंवा मग काही ठिकाणी सरळ सरळ क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे या तिन्ही अँगलने आपल्याला काय करा ज्योग्राफीचा अभ्यास करणं गरजेचं पडतं. आणि मॅपिंग तर मस्तच म्हटलं जातं, कारण भूगोल विषयाची तयारी कार्टोग्राफी किंवा मॅपिंग शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला नकाशा वाचन हे करणं गरजेचंच असतं. त्यामुळे या गोष्टींचा जर तुम्ही व्यवस्थित आपल्या अभ्यासामध्ये समावेश केला तर तुम्हाला ज्योग्राफी हा नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने मार्क मिळवून देऊ शकतो. ज्योग्राफी हा सब्जेक्ट मित्रांनो लक्षात ठेवा, बहुतेकांसाठी टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. म्हणजे सर्वजण काही परफेक्ट नसतात प्रत्येक सब्जेक्टमध्ये. काहींसाठी हिस्ट्री चांगला वाटतं तर काहींना सायन्स वीक वाटतं, नंतर काहींना पॉलिटीबद्दल कन्फ्युजन होऊन जातं, तर काहींचं महत्वाचं म्हणजे हिस्ट्रीच्या सणावळ्यात विसरून जातो. तर ज्योग्राफीच्या बाबतीत जर तुम्ही थोडाफार जरी अभ्यास केलेला असाल तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने क्वेश्चन त्याचे टॅकल करू शकतात. आणि बहुतेकांचं कट ऑफ मेरिटपर्यंत पोहोचवण्याचं माध्यमच हे ज्योग्राफी ठरलेलं आहे. त्यामुळे ज्योग्राफी हा स्कोरिंग सब्जेक्ट असल्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता आपण जास्तीत जास्त कम्फर्टेबल कसं होऊन जाऊ तर त्या विचारानेच आपण ज्योग्राफी हा सब्जेक्ट करायला हवा. आता आपण ज्योग्राफीमध्ये महत्वाचे म्हणजे 15 क्वेश्चन विचारले जातात. त्या 15 क्वेश्चन जे आहेत ना ते 11 घटकांवर विचारले जातात आणि महाराष्ट्राचा भूगोल त्यामध्ये जास्तीत जास्त काउंटर केला जातो. मग त्या 11 घटकांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत आणि त्या घटकांमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा, आपली स्ट्रॅटेजी कशी ठेवायला हवी. तर अशा पद्धतीने आपण जर स्ट्रॅटेजी ठेवली तर त्या 11 घटकांपैकी विचारलेले 15 क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित सोडवता येऊ शकतील. मित्रांनो, पहिला घटक जो महत्वाचा म्हटला जातो ना तो महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, आकार, क्षेत्रफळ, या हा घटक पहिला घटक म्हटला गेलेला आहे. आणि यावर आयोगाने काही डिजिट असलेले प्रश्न विचारलेले तर काही महत्वाचे म्हणजे स्टेटमेंटच्या स्वरूपात कम्पॅरिझनच्या स्वरूपात प्रश्न विचारलेले आहेत. आता स्थान, क्षेत्रफळ, विस्तार जर म्हटलं गेलं तर आपली पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती, उत्तर दक्षिण लांबी किती, पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे की उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे, आणि मे बी भारताच्या कम्पॅरिझनमध्ये पण ते विचारण्यात आलेले आहे आपल्याला की भारताची पूर्व पश्चिम लांबी आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी यांच्यामध्ये कम्पॅरिझनच्या स्वरूपात या घटकातनं प्रश्न विचारलेले. किंवा डिजिटच्या स्वरूपात म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आणि किती भाग व्यापलेला आहे, तर हे पण या सेक्शनमध्ये विचारण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा आकार आणि महाराष्ट्राचे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडल म्हणजेच अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार याबद्दल पण या घटकांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मी या घटकाची पण परिपूर्ण तयारी करून घेणार आहे. पण तुम्हाला पूर्ण 11 घटकांमध्ये आपल्याला कोणत्या घटकावर भर द्यायचा आणि कोणत्या घटकांना आपण कमी वेटेज द्यायचं याबद्दल सांगणार आहे. हा झाला स्थान, विस्तार, क्षेत्रफळाच्या बाबतीत. स्थान, विस्तार, क्षेत्रफळामध्ये डिजिट पण लक्षात ठेवायचे आपल्याला, अनॅलिटिकल अभ्यास पण तुमचा गरजेचा असणार आहे. दुसरा महत्वाचा घटक आहे ज्योग्राफीचा मित्रांनो, प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोल म्हणजे आपली फिजिकल ज्योग्राफी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, तर ती फिजिकल ज्योग्राफी जी आहे ना ती 3 घटकांमध्ये डिवाईड करण्यात आलेली आहे. कोकण, नंतर सह्याद्री, त्याला पॅरल गेलेल्या रांगा, मग त्या पॅरल गेलेल्या रांगा सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. आणि तिसरा जो आपला पार्ट आहे तो महाराष्ट्राचा तो म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडचाच महाराष्ट्र पठार. ज्या महाराष्ट्र पठाराने असं म्हटलं जातं महाराष्ट्राचा सर्वात जास्त भाग व्यापलेला आहे, जवळपास 90% भाग जो आहे महाराष्ट्र पठारानेच व्यापलेला आहे. तर मित्रांनो, हा फिजिकल ज्योग्राफी जो आहे ना तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण यामधून आतापर्यंत आयोगाने सर्वात जास्त क्वेश्चन विचारण्याचा सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. तर तुम्हाला ही फिजिकल ज्योग्राफी व्यवस्थित करावी लागेल. त्यामध्ये पण आहे ना सिलेक्टेड गोष्टींवर तुम्ही भर द्यायला हवा. जर आपण कोकण किनारपट्टी जर घेतली, महाराष्ट्राचा पहिला भाग जर घेतला, कोकण किनारपट्टीवर महत्वाचे म्हणजे क्वेश्चन अशा पद्धतीने विचारण्यात आलेले. एक तर कोकणाचे दोन वैशिष्ट्य म्हटले जातात, एक म्हणजे नद्या आणि दुसरं म्हणजे खाड्या.
नद्यांचा क्रम आणि खाड्यांचा क्रम उत्तरेकडे दक्षिणेकडे देऊन हा प्रश्न त्यांचा फिक्सच असतो किंवा खूप फेमस प्रश्न म्हटला जातो. मग जेव्हा तुम्ही कोकणचा अभ्यास करणार त्यावेळेस तुम्ही खाड्यांचा आणि नद्यांचा क्रम व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि कोणत्या नदीवर कोणती खाडी बसलेली आहे तर ह्या गोष्टी तुमच्या पाठदार असतील तर कोकणचा कोकणावर आलेले प्रश्न तुम्ही इझिली टॅकल करू शकता. दुसरा जो पार्ट आहे आपला तो म्हणजे महत्वाचा सह्याद्री. सह्याद्री हा जो आहे आपला तर पश्चिम घाटाचा एक पार्ट म्हटला जातो. फक्त महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्र गोवाच्या बॉर्डरवर त्याला सह्याद्री म्हटलं जातं आणि नंतर ओव्हरऑल केरळ तामिळनाडूकडे कुठे सह्या पर्वतम वगैरे या नावाने किंवा पश्चिम घाट या नावाने ओळखलं जातं. तर या पश्चिम घाटाचाच म्हणजे पश्चिम घाटाच्याच पार्ट असलेल्या सह्याद्रीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये सह्याद्री आणि सह्याद्रीला पूर्वेकडे समांतर गेलेल्या रांगा त्यामध्ये सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगाचा समावेश होतो. आता सह्याद्रीवर कसे प्रश्न विचारण्यात आलेले की डोंगर रांगाचा उत्तरेकडनं दक्षिणेकडे क्रम सांगा. तो मागच्या वर्षीच क्वेश्चन येऊन गेला. अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव अशा रांगा दिल्या होत्या आणि आपल्याला नॉर्थ टू साऊथ असा त्याचा क्रोनॉलॉजिकल क्रम विचारला होता. नंतर दुसरं म्हणजे की ह्या सातमाळा अजिंठा म्हणा किंवा डोंगर रांगाने कोणत्या कोणत्या नद्यांची खोरी वेगळी गेलेली आहेत ना तो पण क्वेश्चन या फिजिकल ज्योग्राफीमध्ये होऊ शकतो. जसे करून जसे की सातमाळा अजिंठामुळे जे आहेत ना तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. तर शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. तर आपल्याला नद्यांचा म्हणजे कोणती खोरी कशा पद्धतीने वेगळी झालेली त्याचा क्रम पण विचारला जाऊ शकतो. हा फिजिकल ज्योग्राफीचा भागातला हा आपण सह्याद्री बघितला. तिसरा जो पार्ट येतो तो आपला तो महत्वाचा म्हणजे महाराष्ट्र पठार. आता महाराष्ट्र पठार जे आहेत ना ते दक्खनच्याच पठाराचा भाग आहे आणि दक्खनच्या पठाराचा दक्खन पठाराचा सर्वात जास्त जर भाग कोणी व्यापला असेल तर तो महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. मग ते महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, ज्वालामुखीमुळे झाली, किती वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ते ज्वालामुखी कशा पद्धतीचे होते, भ्रंशमूलक होते की सपाट प्रदेशामधून आलेले होते, तर त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करावा लागतो. तर हे तीन पाठ आपल्याला लक्षात ठेवायचे, कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. तिसरा घटक आहे महत्वाचा मित्रांनो की नदी प्रणाली. आता नदी प्रणालीमध्ये जे आहेत ना महत्वाच्या नद्या आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात हिटेर जर नदी म्हटली गेली तर तीन नद्यांवर जास्त प्रश्न होतात, एक म्हणजे गोदावरी, एक म्हणजे दुसरी म्हणजे कृष्णा आणि नंतर तापी. तर या नद्या मग त्यामध्ये पूर्ववाहिनी कोणत्या पश्चिमवाहिनी कोणत्या आपण नदी प्रणालीमध्ये अभ्यासणार आहोतच. पण नद्यांचा अभ्यास करताना मित्रांनो तुमची एक स्ट्रॅटेजी असायला हवी की नदीचं उगमस्थान, तिची भारतातील लांबी, तिची महाराष्ट्रामधील लांबी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, मग त्या डाव्या किनाऱ्याने कोणत्या मिळतात, उजव्या किनाऱ्याने कोणत्या मिळतात आणि त्या नद्यांवर बांधले गेलेले धरणं किंवा त्याचा हायड्रोलिक्रीसाठी कसा यूज करण्यात आलेला आहे ते, तर हे आपल्याला ह्या गोष्टी नद्यांच्या नदी प्रणालीच्या अनुषंगाने कराव्या लागतात. आणि आपण या सर्व नद्यांची तयारी मी तुमची मॅप थ्रूज करून घेणार आहे किंवा ते मॅप दाखवूनच मी तुम्हाला नदी प्रणाली व्यवस्थित एक्सप्लेन करून देणार आहे. त्यामुळे नदी प्रणाली जी आहे ना ते आपल्याला जलसिंचनाची जोड देऊन पण आपल्याला ते व्यवस्थित करता येऊ शकेल, जेणेकरून तुमचा जलसिंचनाचा आणि नदी प्रणालीचा व्यवस्थित अभ्यास त्या घटकांमध्ये होऊ शकतो. नंतर पुढचा घटक जो येणार आहे तो म्हणजे मृदा संपत्ती. आता इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चने भारतामध्ये मृदेचे 8 प्रकार सांगितलेले आहेत, पण भारतामध्ये जितके मृदेचे प्रकार आढळतात तितके मृदेचे प्रकार महाराष्ट्रामध्ये आढळत नाही. महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या 4 मृदा आढळतात आणि त्यातही रेगूर मृदा किंवा कापसाची काळी मृदा हिने 3/4 म्हणजे जवळपास 75% भाग व्यापलेला आहे. मग आपल्याला रेगूर मृदा, तांबी मृदा, जांभी मृदा आणि किनारी मृदा यांचा अभ्यास करायचा असतो आणि मॅक्झिमम क्वेश्चन आपले जे आहेत ना जांभी मृदा म्हणजे लॅटराइट सॉइल आणि गाळाची रेगूर मृदा किंवा गाळाची मृदा यांच्यावर करण्यात आलेले. तर प्रत्येकाचे काही वेगळे वेगळे ऍस्पेक्ट असतात, काळा रंगच का, कोणत्या पिकासाठी उपयुक्त, कसलं प्रमाण जास्त असतं, कसलं प्रमाण कमी असतं, म्हणजे कोणत्या घटकांचं प्रमाण कमी, कोणत्या घटकांचं प्रमाण जास्त आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर याचा पण अभ्यास आपण व्यवस्थित त्या घटकांमध्ये करणार आहोत. मृदा संपत्ती नंतर महत्वाचं म्हणजे येतं मित्रांनो वनसंपत्ती किंवा महाराष्ट्रातील वने. महाराष्ट्रातील वनांचं पण तसंच आहे. महाराष्ट्रातील वनांसाठी दोन घटक तुम्ही लक्षात ठेवणार की त्या वनांचा आढळ आणि वनांसाठी आवश्यक असलेले तापमान आणि पर्जन्यमान. म्हणजे आपल्याकडचे वन जे म्हटले जातात ना भारतातील पण आणि महाराष्ट्रातील पण वने, महाराष्ट्रातील पण वने या दोन घटकांवरच जास्त डिपेंडंट आहे की तापमान किती असणार आणि पर्जन्यमान किती असणार. आणि मग साधारित, निम साधारित, शुष्क पानझडी, आर्द्र पानझडी असे त्यांचे कॅटेगराईज केले गेलेले आणि त्याचे एक्झाम्पल पण देऊन आता क्वेश्चन विचारण्याची त्यांनी एक नवीन पद्धत रूढ केलेली आहे. जसं नागचंपा, पांढरा सिदार वगैरे असे एक्झाम्पल देतात आणि आयडेंटिफाय करायला लागतात की खालीलपैकी कोणत्या वनांचे प्रकार आहेत. त्यामुळे वनसंपत्ती पण जे आहेत ना तो पण आपल्यासाठी खूप महत्वाचा काही क्रुशियल पार्ट असतो, त्याचा पण आपण अभ्यास त्या पद्धतीने करू शकतो.
वनसंपत्तीनंतर मित्रांनो पुढचा टॉपिक जो येतो तो खनिज संपत्ती येतो. खनिज संपत्तीमध्ये लक्षात घ्या महाराष्ट्र खनिज संपत्तीने समृद्ध नाहीये. महाराष्ट्राचे दोनच पहाड जे आहेत ना त्यामध्ये आपल्याला खनिज संपत्ती आढळते. तर म्हणजे पूर्वेकडचा विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिमेकडचे कोकणामधील काही जिल्हे याच पर्टिक्युलर दोन एरियांमध्ये आपलं खनिज संपत्तीचं क्षेत्र कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे किंवा एकत्र एकत्रित आलेलं दिसतं आपल्याला. त्यामध्ये खनिज मग म्हटल्यानंतर मेटॅलिक नॉन मेटॅलिक धातू खनिजे आणि अधातू खनिजे यांचा अभ्यास त्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये मॅग्नीज लोह वगैरे या सर्व घटकांचा अभ्यास त्यामध्ये करणार आहोत. नंतर पुढचा घटक जो येतो आपला खनिज संपत्तीनंतर ऊर्जा संसाधने. आता भारतामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण ऊर्जेचा स्रोत जर म्हटला गेला तर आपल्याकडे कोळसा सर्वात जास्त वापरला जातो ऊर्जा निर्मितीसाठी. तर या ऊर्जा निर्मितीच्या म्हणजे कोळशाच्या साठ्यांचा शोध किंवा कोळशाचे साठे कुठे आढळतात कोळशाचे प्रकार अँथ्रेसाइट बिट्युमिनस पीट लिग्नाइट वगैरे त्यामध्ये असलेलं कार्बनचं प्रमाण यानुसार कॅटेगराईज करून त्याचा आढळ कोणत्या एरियामध्ये जास्त आहे ते आपल्याला विचारलं जातं. आणि मागच्या वर्षी मागच्या दोन वर्षांपासून त्यांचा असा ट्रेंड आलेला आहे की पर्टिक्युलर एक खनिज देतात आणि त्याच्यासमोर जिल्हा देतात किंवा ऊर्जा संसाधनाच्या बाबतीत ऊर्जा संसाधनांचे घटक देतात आणि त्यासमोर जिल्हा देतात आणि जोड्या लावायला आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा अनुषंगाने त्याचा अभ्यास करायला हवा की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिज संपत्तीने समृद्ध म्हटलं जातं. जसं गडचिरोली जर सूर्यागड एरिया आला तर तुम्ही लोह तिथं उच्च प्रतीचं आढळतं किंवा चंद्रपूरच्या काही भागांमध्ये कोळशाच्या साठी चांगल्या पद्धतीने आढळतात. तर यवतमाळ जे आहेत ना ते त्या चुनखडीसाठी प्रसिद्ध म्हटलं जातं. तर तुम्हाला पर्टिक्युलरली जो जो जिल्हा ज्या ज्या घटकांसाठी प्रसिद्ध आहे तो घटक व्यवस्थित पाठ करून ठेवायचा आहे. तुम्हाला खनिज संपत्तीच्या बाबतीत लिमिटेड क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहे आणि त्यानुसार आपण त्या अनुषंगाने तितकाच अभ्यास करणं गरजेचं असतं. आता कोळशानंतर ऊर्जा संसाधनांमध्ये वापरला जाणारा घटक म्हणजे आपल्याकडचा असेल न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे तारापूर ऍटॉमिक पॉवर स्टेशन माहित असेल तुम्हाला टॅप्स ट्रॉम्बेला जे आहेत ते तर त्यामध्ये पण अणुभट्ट्या इन्स्टॉल करून आपण काय केलेलं न्यूक्लिअर एनर्जी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग या न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीत पण आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. जसं की मागच्या वर्षी विचारण्यात आलं होतं अप्सरा अणुभट्टीबद्दल माहिती विचारण्यात आली होती. तर आपल्याला ऊर्जा संसाधनांमध्ये या न्यूक्लिअर एनर्जीचा पण उहापोह करावा लागतो किंवा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर खनिज तेल आणि नंतर नैसर्गिक वायू हे तर सर्व मित्रांनो आपल्या जमिनीतून मिळणारे किंवा आपल्याला आपण परंपरागत म्हणजे परंपरेनुसार वापरत आलेलं ऊर्जा संसाधने म्हटले गेलेले. त्याच पद्धतीने आपल्याला अपरंपरागत ऊर्जा साधनांचा पण अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये पवन ऊर्जा सौर ऊर्जा बहुऔष्णिक ऊर्जा यांचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो कारण त्याबद्दल पण काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर हे ऊर्जा संसाधने हा टॉपिक पण आपल्यासाठी क्रुशियल म्हटला जातो आणि त्यापैकी पण आहे ना दोन क्वेश्चन तर ते 100% हमखास विचारतात असते. नंतर मग सर्वात महत्वाचा बर्निंग टॉपिक येतो तो म्हणजे लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन सेन्सस. लोकसंख्येवर प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात क्वेश्चन विचारलेला गेलेलाच आहे. मग ती लोकसंख्या जी आहे ना तुम्ही अभ्यास करताना भारताच्या कम्पॅरिझनमध्ये आपण केलेली पाहिजे. मग भारताची मेल पॉप्युलेशन किती फिमेल पॉप्युलेशन किती घनता किती लिटरसी रेट किती नंतर महत्वाचं म्हणजे चाइल्ड रेशो किती. तर अशा पद्धतीने जर भारताचा आणि महाराष्ट्राचा डाटा जर तुम्ही कम्पेअर केला तर पॉप्युलेशनवरचे क्वेश्चन इझिली तुम्ही इझिली टॅकल करू शकता. त्यानंतर पॉप्युलेशन नंतर लोकसंख्येनंतर महत्वाचा घटक येतो तर तो येतो म्हणजे स्थलांतर. स्थलांतरावर आजपर्यंत जास्त क्वेश्चन झालेली नाहीये. फक्त केंद्रीकृत का एखाद्याच ठिकाणी जास्तीत जास्त स्थलांतर होऊ शकतं ग्रामीण भागातून शहरी भागात किंवा शहरी भागातून ग्रामीण भागात. तर आपल्याला ते स्थलांतराचे प्रकार बघायचे आहेत. ग्रामीण टू ग्रामीण जास्त होतं की ग्रामीण टू शहरी जास्त होते की शहरी टू ग्रामीण कमी होतं. तर आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या स्थलांतरमध्ये शिकायच्या असतात. आणि नंतर शेवटचा घटक येतो तो जरा मिसलेनियस आहे मित्रांनो. तर ते मिसलेनियस अशा अनुषंगाने म्हणतो मी की त्याला आर्थिक भूगोल नाव देण्यात आलेले पण त्यामध्ये ना प्रश्नांचं स्वरूप एकदमच स्कॅटर ठेवण्यात आलेले म्हणजे कुठेतरी बाजारपेठा दिल्या जातात आणि त्याच्या जोड्या विचारल्या जातात किंवा उद्योगधंद्याचं ठिकाण दिलं जातं त्यांच्या जोड्या विचारल्या जातात. अशा पद्धतीने या आर्थिक भूगोलाचा पण तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कारण याच्यामध्ये असं क्लिअर कट पिक्चर दिलेलं नाहीये की जेणेकरून हो इतकं वाचल्यानंतरच माझा आर्थिक भूगोल क्लिअर झाला असं होऊ शकणार नाही. त्यामुळे आर्थिक भूगोल हा घटक सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने व्यवस्थित करायचा आहे. तर हे तुम्हाला तुमच्यासाठी मी सांगितलेले घटक जे आहे मित्रांनो 11 घटक आहे आणि या 11 घटकांपैकी जे येतात ना तर 15 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर अशा पद्धतीने आपण यांची तयारी वन बाय वन तयारी करणार आहोत. तसेच मित्रांनो अजून एक महत्वाचा घटक आपला राहिलेला आहे वाहतूक व पर्यटन स्थळे. आता वाहतुकीमध्ये जर म्हटलं गेलं तर वाहतुकीमध्ये हायवेज आपल्याला जास्त महत्वाचे काउंटर केले जातात. हायवेज नंतर हायवेजची नंबरिंग आता चेंज झालेली ऑड इव्हन करण्यात आलेली आहे तरी पण अजून काही पुस्तकांमध्ये तो डाटा सुपरफिशियलच म्हटला जातो. तर त्या वाहतुकीमध्ये तुम्ही हायवेज
महाराष्ट्रातून किती हायवेज गेलेले आहे आणि त्या हायवेजवर वसलेली शहरे हे पण एकदा विचारलेलं आहे, किंवा त्या हायवेची लांबी पण आपल्याला व्यवस्थित माहिती असायला हवी की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कोणता आहे, भारतामध्ये सर्वात मोठा कोणता आहे. इथे पण जे महाराष्ट्रातून हायवे गेलेले आहे त्यांचं कम्पेरिझन भारतातील हायवेशी आपण करून आपण या घटकाची पण तयारी करू शकतो. आणि पर्यटन स्थळे, पर्यटन स्थळांना लिमिट नाही मित्रांनो. पर्यटन स्थळे, पर्यटन आपलं कोणत्याही अँगलने होऊ शकतं, पर्यटन आपलं कृषीच्या अँगलनी पण होऊ शकतं, पर्यटन जे आपलं नवीन एक संकल्पना आपल्याकडे म्हटली जाते की हेल्थ टुरिझम, किंवा आपल्या शारीरिक डेव्हलपमेंटसाठी किंवा आपल्या शरीराची कॅपॅसिटी किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी पण आता हेल्थ टुरिझम नावाची संकल्पना पण आता उदयास आलेली आहे किंवा ती नावारूपास आलेली आहे. तर पर्यटनाचे विशिष्ट प्रकार म्हटले जातात. पर्यटन आपलं ऐतिहासिक राहू शकतं, पर्यटन आपलं फक्त लीजर नाही किंवा लीजरसाठी असू शकतं, किंवा ते हेल्थसाठी असू शकतं, किंवा इको टुरिझम पण असू शकतं. कोणते कोणते आपले शहर किंवा कोणते कोणते ठिकाणं, जसं आपण जर बघितलं कोकणला नैसर्गिक सौंदर्य चांगल्या पद्धतीने लागलेलं आहे. सिंधुदुर्ग जो जिल्हा म्हटला जातो तो आपला तर पर्यटन जिल्हा म्हटला जातो, आणि औरंगाबाद जिल्हा म्हटला तर आपल्या पर्यटनाची राजधानीच म्हटला जातो. तर अशा पद्धतीने झालेले पर्यटन, मग तो कोणत्या प्रकारे आणि कशासाठी केलं जातं त्यानुसार आपण पर्यटन आणि वाहतूक या दोन्ही गोष्टींचा अभ्यास या घटकामध्ये करणार आहोत. मित्रांनो, आता सर आपल्या सर्वांना माहित आहे की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, पण त्या अगोदरची पार्श्वभूमी आपल्याला माहित असायला हवी की आपली जी प्रांतरचना म्हटली गेली ना ती भाषावर प्रांतरचना म्हटली गेलेली. 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस एका गोष्टीवर महत्वाचं म्हणजे काथाकुट्ट चालू होता की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले प्रांत कसे असायला हवेत, प्रशासनाच्या सोयीने प्रांत असायला हवे की भाषेवर प्रांतरचना असायला हवी, यासाठी त्या काळात केंद्रामध्ये म्हणजेच आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू म्हणा, सरदार वल्लभभाई पटेल वगैरे या प्रॉमिनंट व्यक्तींचे जे विचारमंथन सुरू होते, मग त्यासाठी महत्वाचे 3 आयोग केंद्र स्तरावर स्थापन करण्यात आले होते, ज्यामध्ये एस के धर कमिटी 1946 मध्ये स्थापन करण्यात आली होती, नंतर जेव्हीपी समिती म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या तिघा जणांची जेव्हीपी कमिटी स्थापन करण्यात आली होती, आणि त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन जो फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता. तर लक्षात घ्या, यातील ज्या काही पहिले 2 आयोग होते तर त्यांनी भाषावर प्रांतरचनाबद्दल इतकं काही स्पष्ट क्लिअर कट उल्लेख केला नाही, मान्य करून घेतली होती पण ती कशी असायला पाहिजेत, का असायला पाहिजेत हे काही सांगण्यात आलं नव्हतं. पण त्या काळात 1953 मध्ये दक्षिण भारत म्हणजे साऊथ इंडियामध्ये तेव्हाच्या मद्रास प्रांतातून आंध्र प्रदेश किंवा आंध्र राज्य बाहेर पडण्यासाठी आंदोलन होत होती, कारण त्या तेलुगू भाषिक राज्याला म्हणजे आंध्रला मद्रास प्रांतातून बाहेर जाण्याची इच्छा होती, आणि त्यासाठी पोट्टी श्रीरामलू नावाचं एक व्यक्तिमत्व होतं ज्यांनी 56 दिवसांचं उपोषण केलं होतं आणि नंतर दुर्दैवाने त्या उपोषणामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. मग तिथपासूनच मित्रांनो लक्षात घ्या, त्याच वर्षी 1953 मध्ये तर भाषेवर आधारित म्हणजे लिंग्विस्टिक बेसिसवर पहिलं राज्य निर्माण केलं म्हणजे ते आंध्र राज्य निर्माण केलं होतं, आणि नंतर मग त्याच वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली आणि त्या आयोगाला काही शिफारसी देण्यास सांगितलं. आयोगाने 2 वर्ष अभ्यास करून 1955 त्यांचा रिपोर्ट सबमिट केला आणि त्या रिपोर्टमध्ये भाषावर प्रांतरचनाचं सूत्र जे आहे ते मान्य करण्यात आलं, आणि मग कालांतराने आपण त्या आयोगाने ज्या शिफारसी दिल्या त्यानंतर आपण 1956 राज्य निर्माण करायला सुरुवात झाली, आणि 1956 जे राज्य निर्माण झाले ते भाषिक तत्वांवर आधारित असलेले राज्य होते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार. पण महाराष्ट्राचा तसं नव्हतं, महाराष्ट्राचा पूर्णपणे डिफरंट पेरीफेरी होती. आपण म्हणजे मराठी भाषिकांचा प्रदेश असावी अशी सुरुवात जी केली गेली ना ती शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली 1946 मध्ये आपण महाराष्ट्र एकीकरण परिषदेची स्थापना केली होती. हळूहळू त्या परिषदेचं काम वाढायला लागलं आणि आपला जो पार्ट आहे म्हणजे आजचा पूर्वेकडचा जर भाग बघितला नागपूरचा विदर्भाचा तो मध्य प्रांतामध्ये म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये होता, नंतर मराठवाड्याचा काही भाग जो आहे ना तो हैदराबाद संस्थानामध्ये होता, गोमंतक आणि बाकीचे जे आहेत ना ते तर ते आजच्या साऊथ इंडियाच्या पार्टमध्ये जोडण्यात आले होते. म्हणजे मराठी भाषिक कुठेतरी स्कॅटर होता आणि या सर्वांना एकत्रित करून एक महाराष्ट्र राज्य निर्माण करावं अशी सर्वांची इच्छा होती, कारण त्यामध्ये रिजनल ऍस्पायरेशन जास्त होते, मराठी अस्मिता जास्त होती. मग हा तिकडे गेलेला भाग कालांतराने हळूहळू काय करण्यात आला आपल्यामध्ये समाविष्ट करण्यात आला, तरी पण काही भाग अजून पण डिस्प्युटेड म्हटला जातो, जसं बेळगाव, निपाणी, कारवार आणि डांगचा प्रदेश जो मराठी भाषिक असून पण सेपरेट वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे तो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये तुम्ही हा अभ्यास व्यवस्थित करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या अँगलनी महाराष्ट्राच्या बाबतीत जरी क्वेश्चन विचारले तरी तुम्ही ते टॅकल करू शकणार. ते मग 1956 मध्ये 1 नोव्हेंबर 1956 मध्ये
मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला होता. आणि यशवंतराव चव्हाण जे आहेत तर त्या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. पण लक्षात घ्या, आजची कंडिशन बघितली, इतकं मोठं राज्य रन करणं किंवा त्याचं प्रशासन व्यवस्थित पद्धतीने हाताळणं शक्य नव्हतं. तर त्या काळातही ते दोन राज्य हाताळणे शक्य नव्हते. आणि कालांतराने पंडित नेहरूंवर एक मोरल दबाव टाकून किंवा मोरल प्रेशर टाकून नंतर या दोन राज्यांचं बायफर्केशन करण्यात आलं. आणि मग 1 मे 1960 रोजी दोन राज्य निर्माण झाले, एक म्हणजे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात. तर हे ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या, म्हणजे 47 पासून 1960 पर्यंत नक्की काय घडत होतं, तर तुम्हाला राज्य पुनर्रचना आयोग आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचा वेगळा अभ्यास करून या गोष्टी तुम्हाला अभ्यासणे शक्य आहे, किंवा ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करून तुम्ही त्याच्यावर आलेले क्वेश्चन टॅकल करू शकतात. मग मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. आणि स्थापनेच्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, 235 तालुके आणि 3577 खेडी होती. हे नीट लक्षात ठेवणार, 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, 235 तालुके आणि 3577 खेडी होती. कालांतराने जसं जसं प्रशासनामध्ये आपल्याला उनिवा भासत गेल्या, तशा तशा प्रशासनाच्या सोयीने आपण काय केलं, तर जिल्ह्यांची संख्या वाढवली आणि प्रशासकीय विभागांची पण संख्या वाढवली. स्थापनेच्या वेळेस आपल्याकडे जे 4 प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये कोकण, पुणे, नागपूर आणि औरंगाबादचा समावेश होता. नंतर नागपूर प्रशासकीय विभागाचं बायफर्केशन केलं आपण आणि त्यामधून नाशिक प्रशासकीय विभाग निर्माण केला. आणि नंतर नागपूर प्रशासकीय विभागाचं बायफर्केशन करून त्यामधनं अमरावती प्रशासकीय विभाग निर्माण केला. म्हणजे आता आपल्याकडे प्रशासकीय विभागांची संख्या झाली 6 प्रशासकीय विभाग आपल्याकडे कार्यरत आहेत. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या. मित्रांनो, आता आपण आपल्या पहिल्या टॉपिककडे वळणार आहोत, महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि क्षेत्रफळ. आता बघा, महाराष्ट्र जो म्हटला जातो ना, मध्यवर्ती भागामध्ये वसलेलं उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा एक महत्वाचा एरिया किंवा प्रांत म्हटला जातो तो. आणि असं बघितलं तरी आपलं महाराष्ट्राचं कॉस्मोपॉलिटन नेचर आहे. बघा, आपल्याकडे नॉर्थ इंडियन पण जास्त दिसतात आणि साऊथ इंडियन पण जास्त दिसतात. त्यामुळे आपल्याकडे जे म्हटलं जातं ना, कल्चरचा इंटरमिंगलपणा जास्त झालेला दिसतो आपल्याला, किंवा ते सांस्कृतिक जडणघडण आपली त्या पद्धतीने झालेली दिसते. त्याचं कारण पण असं आहे मित्रांनो, कारण त्या काळामध्ये जे मुंबई जे होतं, मुंबई म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी जेव्हा ब्रिटिशांनी तयार केली होती, तर त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये मुंबई जो म्हटला जातो, मुंबई एक महत्वाची पेठ म्हणून किंवा महत्वाचं मार्केट म्हणून इस्टॅब्लिश झालं होतं. त्या काळात कन्नड भाषिक म्हणा, नंतर नॉर्थ इंडियन, नंतर महाराष्ट्रीयन, या सर्वांचं जे कल्चरल असिम्युलेशन आपल्याला इथे झालेलं दिसतं. न त्यानुसारच मग आपल्याकडे असं म्हटलं जातं की ही उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी एक विशाल भूमी म्हटली जाते महाराष्ट्र. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर असून उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर आहे, किंवा त्याला आपण उत्तर दक्षिण रुंदी समजतो, 720 किलोमीटर. एक लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे आणि उत्तर दक्षिण लांबी कमी आहे. पण जर असा जर आपण भारताचा विचार जर केला तर भारताची पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राच्या अपोजिट आहे. म्हणजे लक्षात घ्या, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे ना तो 2933 किलोमीटर आहे, तर उत्तर दक्षिण विस्तार जो आहे ना तो 3214 किलोमीटर आहे. एक मित्रांनो लक्षात ठेवणार तुम्ही, महाराष्ट्र आणि भारताचं कम्पॅरिझन जर विचारलं तर भारताची पूर्व पश्चिम लांबी कमी आहे पण महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणार, हे तुम्हाला स्टेटमेंटच्या स्वरूपात उच्चारलं जाण्याचे चान्सेस जास्त आहे. तर त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवणार, भारताची पूर्व पश्चिम लांबी नीट सांगतो ती, नीट ऐका, 2933 किलोमीटर आहे, तर भारताची उत्तर दक्षिण लांबी जी म्हटली गेली 3214 किलोमीटर आहे. पण महाराष्ट्राचं कसं सांगितलं मी तुम्हाला, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण रुंदी जी म्हटली गेली ती 720 किलोमीटर आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार, ह्या कम्पेरेटिव्हली आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे ना, 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आहे, 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर, आणि त्याने भारताचा 9.36% भाग व्यापलेला आहे, 9.36% भाग व्यापलेला आहे. क्षेत्रफळाने आपला 3रा क्रमांक लागतो आपल्या अगोदर राजस्थान आणि दुसरं म्हणजे मध्य प्रदेश. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, तर हे क्रोनॉलॉजिकली 3 राज्य आता ज्यांनी काय केलेले ती की भारतातली सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेलं म्हटलं जात आहे 3 राज्यांनी. राजस्थान क्षेत्रफळाने 1 प्रथम क्रमांकावर आहे, मध्य प्रदेश 2या क्रमांकावर आणि महाराष्ट्र 3रा क्रमांकावर येतो. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार. आणि महाराष्ट्राने 9.36% भाग व्यापलेला आहे. मित्रांनो, तसं तुम्हाला लोकसंख्येमध्ये मी सांगलच, जर आपल्याला विचारलं की भारताची इतकी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये राहते, तर ती जो ती
ती जी लोकसंख्या आहे ती 9.28 आहे, 9.28%. त्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नका, 9.36% हे क्षेत्र व्यापलेलं आहे आणि 9.28% जे आहेत ना ती भारताच्या असलेल्या पॉप्युलेशन पैकी राहत येथे राहत असलेली पॉप्युलेशन म्हटलं जातं ते. तर 9.36 आणि 9.28 मध्ये कन्फ्यूज होऊ नका, 9.36% हे महाराष्ट्र आणि भारताचं व्यापलेलं क्षेत्रफळ आहे. तर 9.28 हे एकूण भारताच्या लोकसंख्येपैकी 9.28% महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन राहते किंवा लोकसंख्या राहते हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार. आता जर आपण बघितलं तर अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार, तर लक्षात घ्या महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15° 44' उत्तर, 15° 44' ते 22° 6' उत्तर असा झालेला आहे. नीट लक्षात ठेवणार तुम्ही, 15° 44' उत्तर ते 22° 6' उत्तर हा आपला अक्षवृत्तीय विस्तार आहे. आपण उत्तर उत्तरच म्हणतो कारण आपण उत्तर गोलार्धामध्ये आहे, कारण आपल्याकडचे सगळे अक्षवृत्त जे आहे ना ते म्हणजे उत्तर गोलार्धातील काउंट केले जातात. आणि आपला रेखावृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार जर म्हटला गेला तर 72° 36' 72° 36' ते 80° 54' पूर्व, 72° 36' ते 80° 54' पूर्व असा आपला रेखावृत्तीय विस्तार म्हटला जातो. तर या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवणार. आणि आपल्याला रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय विस्तार खूप वेळेस विचारलेला आहे, मागच्या वर्षी पण रेखावृत्तीय विस्तार विचारून झालेला आहे, त्यामुळे तुम्ही या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवणार. आणि त्यावरच म्हणजे लक्षात घ्या आपल्या 15 ते 22 आणि 72 ते 80 म्हणजे लक्षात घ्या जेव्हा उत्तर उत्तर बोलतोय आपण तर अक्षवृत्तीय अक्षरवृत्तांमध्ये 7° फरक पडतो तर रेखावृत्तांमध्ये 8° फरक पडतो हे तुम्ही लक्षात ठेवणार. त्यामुळे आपली पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे, ती येते 800 किलोमीटर ऍज कम्पेअर टू उत्तर दक्षिण. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. त्यामुळे तुम्हाला आता इथे सांगितलं मी भारताचं क्षेत्रफळ सांगितलं, पूर्व पश्चिम आपलं सॉरी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सांगितलं, त्यानंतर पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण लांबी या गोष्टीचं पण आपण बघितलं आणि किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे हे पण बघितलं, आणि नंतर अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आपण या घटकामध्ये बघितला. आता पुढचा जो महत्वाचा घटक येतो ना तो म्हणजे आपल्याला मिळालेल्या राजकीय सीमा, की कोणत्या सीमा आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणते कोणते राज्य आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तुम्हाला मित्रांनो माहितच असेल अशा आपल्याकडे 11 जिल्हे आहेत की ज्यांना कोणत्याही राज्याच्या सीमा लागलेल्या नाही, 11 असे डिस्ट्रिक्ट आहे 11 की ज्यांना कोणत्याही राज्याच्या सीमा लागलेल्या नाही, पण उर्वरित जे आहेत ना 25 जिल्हे तर कोणत्या ना कोणत्या राज्याशी त्यांना संलग्न सीमा आहे असं म्हटलं जातं. मग जर आपण जर क्लॉकवाईज जर जाण्याचं बघितलं तर गुजरात राज्याला लक्षात घ्या, गुजरात राज्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, त्यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार यांचा समावेश होतो. आणि तसंच एक युनियन टेरिटरी म्हणजे दादरा नगर हवेली तर तिला पालघरची बॉर्डर लागलेली आहे किंवा सीमा लागलेली आहे. तर तुम्ही लक्षात ठेवणार गुजरातला 4 राज्यांची सीमा लागलेल्या आहेत, त्या म्हणजे पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. नंतर नेक्स्ट मध्य प्रदेश राज्याला सर्वात जास्त जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, मध्य प्रदेश राज्याला जवळपास आपल्या 8 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्या जर बघितलं आपण तर जळगाव, धुळे, नंदुरबार नंतर अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत त्या मध्य प्रदेश राज्याला लागलेल्या आहेत. आणि लक्षात ठेवणार महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश राज्याला लागलेल्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणार. तसा नॅचरल बॅरियर आहेच आपल्याकडे, सातपुडा पर्वतरांग आहेच, पण ते तुम्हाला मी प्राकृतिक भूगोल किंवा प्राकृतिक जॉग्राफी मध्ये सांगणार आहे महाराष्ट्राच्या. नंतर पूर्वेकडे जर बघितलं तर छत्तीसगड राज्याला 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, एक म्हणजे गोंदिया आणि दुसरे म्हणजे गडचिरोली. आलं लक्षात, छत्तीसगडला 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. नंतर आपण क्लॉकवाईज जर बघितलं तर तेलंगणाला 4 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, त्या 4 राज्यांचं व्यवस्थित लक्षात ठेवणार तुम्ही, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या 4 राज्यांची सीमा ज्या आहेत तेलंगणा राज्याला लागलेल्या आहेत. आणि नंतर कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तसं मी तुम्हाला ही स्लाईड दाखवलेलीच आहे, त्या स्लाईडनुसार पण तुम्ही जर व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुम्हाला ते इट मे बी चांगलंच फिजिबल ठरेल. तर कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, त्यापैकी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या 7 जिल्ह्यांच्या सीमा ज्या म्हटल्या जातात त्या कर्नाटक जिल्ह्याला लागलेल्या आहेत. आणि साऊथकडे जर बघितलं तर गोवा राज्याला एका जिल्ह्याची सीमा लागलेली म्हणजे ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवणार गुजरात राज्याला 4, मध्य प्रदेश राज्याला 8, छत्तीसगड राज्याला 2, तेलंगणा राज्याला 4 आणि कर्नाटक राज्याला 7 व गोवा राज्याला 1 अशा आपल्या जवळपास 25 जिल्ह्याच्या सीमा कोणत्या ना कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत. आणि मी अगोदर सांगितलं स्टेटमेंटमध्ये की 11 जिल्हे असे की ज्यांच्या सीमा कोणत्याही राज्याला लागलेल्या नाही किंवा कोणत्या राज्याशी ते संलग्न नाही.
अशा पद्धतीने आपल्या ह्या राजकीय सीमा ज्या म्हटल्या जातात तर यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत, तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघून घेणार की कोणत्या जिल्ह्याच्या सीमा कशा संलग्न ठेवण्यात आलेल्या आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार. आता मी स्थापनेच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस आपल्याकडे 26 जिल्हे होते. कालांतराने प्रशासनाच्या सोयीने आपण काय केलेलं आहे तर जिल्ह्यांची संख्या वाढवलेली ती आज 36 करण्यात आलेली आहे. बरोबर, तर वन बाय वन मी तुम्हाला जिल्हे सांगेल कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं, कोणत्या तारखेला करण्यात आलं आणि कोणता नवीन जिल्हा त्यामध्ये निर्माण करण्यात आला होता, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार. आता लक्षात घ्या 1981 मध्ये अजून एक इव्हेंट घडली होती, त्या काळी आपले मायनॉरिटी मुख्यमंत्री होते ते म्हणजे A.R. अंतुले. तर त्यांच्या काळात जे आहेत ना, तर कुलाबा जिल्ह्याचं नामकरण रायगड करण्यात आलं होतं. कुलाबा जिल्ह्याचं नामकरण रायगड करण्यात आलं हे लक्षात ठेवणार. पण त्याच वर्षी आपल्याकडे दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. 1 मे 1981 रोजी दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती, ते नीट लक्षात ठेवणार. तर त्यामध्ये पहिला जो आहे रत्नागिरीचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरीचे विभाजन करून सिंधुदुर्गची निर्मिती करण्यात आली. तर त्याच वर्षी औरंगाबादचे विभाजन करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. औरंगाबादचे विभाजन करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हे सर्व इव्हेंट आपल्या 1 मे 1981 ला घडल्या होत्या. नंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1982 मध्ये 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या दोन तारखांना दोन जिल्हे निर्माण करण्यात आले होते. 16 ऑगस्टला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून लातूरची निर्मिती करण्यात आली. तर 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूरचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता. नंतर 8 वर्षांनंतर म्हणजे 1990 मध्ये 1 ऑक्टोबर 1990 ला मुंबईमधून मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. अशा पद्धतीने 5 जिल्हे जे आहेत ते निर्माण करण्यात आले होते. क्रोनॉलॉजिकली तुम्ही लक्षात ठेवणार. नंतर पुढे 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिमची निर्मिती करण्यात आली. तर धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. लक्षात ठेवणार 1 जुलैला दोन जिल्हे निर्माण केले होते, वाशिम आणि नंदुरबार. वाशिम जो आहे अकोल्यामध्ये निर्माण केला होता आणि नंदुरबार जो आहे तो धुळे जिल्ह्यामध्ये निर्माण केला होता. नंतर 1 मे 1999 ला परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोलीची निर्मिती करण्यात आली होती आणि भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदियाची निर्मिती करण्यात आली होती. म्हणजे लक्षात घ्या परभणीमधनं हिंगोली आणि भंडारामधनं गोंदिया असे 1 मे 1999 रोजी दोन जिल्हे निर्माण केले होते. आणि आता लास्टली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली 1 ऑगस्ट 2014 रोजी. हे तुम्ही नीट लक्षात ठेवणार कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अभ्यास जर केला तर इट मे बी तुमच्यासाठी ते फिजिबल होऊ शकेल. आता मित्रांनो आपण प्रशासकीय विभागाबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला मी सांगितलं महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा प्रशासकीय विभाग 4 होते आणि आता ते कालांतराने किती करण्यात आलेले तर 6 करण्यात आलेले. तेव्हा आपल्याकडे लक्षात घ्या कोकण पुणे नागपूर आणि औरंगाबाद हे 4 प्रशासकीय विभाग होते. पण आता 2 प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक आणि अमरावती प्रशासकीय विभाग वाढवण्यात आलेले. एक लक्षात घ्या मित्रांनो बहुतेकांचं कन्फ्युजन असतं. एक प्रशासकीय विभाग मंजूर करण्यात आलेला आहे आपल्याकडे लातूर प्रशासकीय विभाग, तो पण कुठे स्थापन करायचा म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं विभाजन करून लातूर प्रशासकीय विभागाची निर्मिती करण्याचं ठरवलं होतं. पण नंतर तो पॉलिटिकल कन्सायसनेसमध्ये किंवा पॉलिटिकल प्रेशरमध्ये अटकून तो लातूरला न्यायचा की नांदेडला न्यायचा यावरून आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं होतं. त्यामुळे तो जैसे ते ठेवण्यात आलेला आहे. सध्या आपल्याकडे 7 प्रशासकीय विभाग कार्यरत म्हटले जातात. जरी लातूर प्रशासकीय विभागाला मंजुरी दिली गेलेली आहे तरी ते अजून त्याचं काम त्या पद्धतीने काम सुरू झालेलं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रशासकीय विभाग मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो 6 प्रशासकीय विभागांची माहिती सांगणार आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी अशा असतात की क्षेत्रफळाने तो प्रशासकीय विभाग कसा आहे महत्वाचं म्हणजे त्यामध्ये जिल्ह्यांची संख्या किती तालुक्यांची संख्या किती आणि त्यातही त्या प्रशासकीय विभागामध्ये म्हणजे पर्टिक्युलर त्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा मोठा आहे आणि क्षेत्रफळाने कोणता जिल्हा छोटा आहे हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. मग त्यामुळे आता आपण प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार घेणार आहे. पहिला प्रशासकीय विभाग जो आहे तो आपला औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे 8 आणि तालुक्यांची संख्या आहे 76. जिल्ह्यांची संख्या 8 तालुक्यांची संख्या 76. त्यामध्ये बघा जिल्हे कोणते कोणते येतात औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेड. त्यामुळे या प्रशासकीय विभागाचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवणार तुम्ही हा आपल्याकडे क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे ज्याचा एरिया 64,813 स्क्वेअर किलोमीटर आहे. 64,813 स्क्वेअर किलोमीटर. तर या गोष्टी लक्षात ठेवणार जिल्ह्यांची संख्या 8 तालुक्यांची संख्या 76 एरिया 64,813 आणि या प्रशासकीय विभागामध्ये लक्षात ठेवणार बीड हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा असून हिंगोली हा क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा आहे.
औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल इतकी माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि लक्षात घ्या, हा प्रशासकीय विभाग पर्जन्यछायेच्या भागात येत असल्यामुळे आपल्याला या प्रशासकीय विभागाची डेव्हलपमेंट जास्त पद्धतीने झालेली दिसत नाही. नंतर क्षेत्रफळाने जो प्रशासकीय विभाग मोठा येतो औरंगाबाद, नंतर तो येतो नाशिक प्रशासकीय विभाग. त्यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ते जिल्हे आहेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या 5 आहे तर तालुक्यांची संख्या 54 आहे. जिल्ह्यांची संख्या 5 आणि तालुक्यांची संख्या 54. आणि या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ आहे 57,493 स्क्वेअर किलोमीटर. आणि हा महत्वाचा हा जो आहे नाशिक आणि त्या पेरिफेरी मधला जो एरिया म्हटला जातो, तर तो जो आहे तो ऍग्रीकल्चरी म्हणजे कृषीच्या दृष्टिकोनातून चांगला फ्लरिश म्हटला जातो. आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये लक्षात घ्या ना, अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. लक्षात घ्या, अहमदनगर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. तर ऑब्व्हियस आहे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा जर आला तर तो नाशिक असणार आहे आणि आपलं सॉरी अहमदनगर असणार आहे. आणि नंतर सर्वात छोटा जिल्हा जो आहे तो नंदुरबार असणार आहे. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणार, जिल्ह्यांची संख्या 5, तालुक्यांची संख्या 54, क्षेत्रफळ 57,493 स्क्वेअर किलोमीटर. आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये अहमदनगर क्षेत्रफळाने मोठा तर नंदुरबार क्षेत्रफळाने छोटा. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रशासकीय विभाग आहे आपला पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागात पण जिल्ह्यांची संख्या 5 आहे. 5 जिल्हे येतात आणि त्यामध्ये 58 तालुक्यांचा समावेश होतो. आणि पुणे प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ आहे 57,275 स्क्वेअर किलोमीटर. या तीन गोष्टी लक्षात ठेवणार, तालुक्यांची संख्या 58, जिल्ह्यांची संख्या 5 आणि क्षेत्रफळ 57,275. यामध्ये लक्षात घ्या, जिल्हे जे आहेत ना, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि लक्षात ठेवणार, हा प्रशासकीय विभाग सर्वात जास्त डेव्हलप प्रशासकीय विभाग म्हणून ओळखला जातो आपल्याकडे. सर्वात जास्त डेव्हलप प्रशासकीय विभाग जर असेल तर पुणे प्रशासकीय विभाग म्हटला गेलेला आहे तो. नंतर त्यानंतर यामध्ये लक्षात ठेवणार, या प्रशासकीय विभागात पुणे क्षेत्रफळाने सर्वात मोठे आहे पुणे जिल्हा, तर कोल्हापूर क्षेत्रफळाने सर्वात छोटे आहे. नंतर पुढचा प्रशासकीय विभाग येतो नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभाग जो आहे तो त्यामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि 64 तालुक्यांचा समावेश होतो. लक्षात ठेवणार, जिल्ह्यांची संख्या आणि तालुक्यांची संख्या नीट लक्षात ठेवणार, 6 जिल्हे आणि 64 तालुके. जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश होतो. आणि नंतर यामध्ये गडचिरोली क्षेत्रफळाने सर्वात मोठे आहे तर गोंदिया क्षेत्रफळाने सर्वात छोटे आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवणार व्यवस्थित, गोंदिया क्षेत्रफळाने मोठे आपलं सॉरी गडचिरोली क्षेत्रफळाने मोठे तर गोंदिया क्षेत्रफळाने छोटे अमरावती नागपूर प्रशासकीय विभागामध्ये म्हटलं जातं. नागपूरचं परत सांगतो व्यवस्थित लक्षात ठेवणार, जिल्ह्यांची संख्या 6, तालुक्यांची संख्या 64 आणि एरिया 51,377 स्क्वेअर किलोमीटर. आणि यामध्ये गडचिरोली सर्वात मोठा असून गोंदिया सर्वात छोटा आहे. त्यानंतर पुढचा प्रशासकीय विभाग येतो अमरावती प्रशासकीय विभाग, ज्याचा एरिया 46,027 स्क्वेअर किलोमीटर म्हटलं गेलेलं आहे. 46,027. अमरावतीमध्येही जिल्ह्यांची संख्या 5 आहे तर तालुक्यांची संख्या 56 आहे. 5 जिल्ह्यांची संख्या आणि तालुक्यांची संख्या 56, त्यामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ यांचा समावेश होतो आणि 56 तालुक्यांचा समावेश होतो. हा अमरावती प्रशासकीय विभाग लक्षात ठेवणार आपल्यासाठी नॅचरल रिसोर्सेससाठी खूप चांगला म्हटला जातो. कारण बहुतेक अभयारण्य म्हणा किंवा अभयारण्य आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय उद्यानं किंवा आपल्या अभयारण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्यानासाठी तसेच नॅचरल रिसोर्सेससाठी हा अमरावती प्रशासकीय विभाग आपल्याला खूप महत्वाचा म्हटला जातो. आणि नंतर शेवटचा प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात कमी असलेला कोकण प्रशासकीय विभाग, ज्याचा एरिया फक्त 30,728 स्क्वेअर किलोमीटर असून त्यामध्ये जिल्ह्यांची संख्या 7 आहे तर तालुक्यांची संख्या 50 आहे. जवळपास 47+3 असं बहुतेक पुस्तकांमध्ये मेन्शन करण्यात आलेले ते 3 तालुके तुम्हाला माहिती आहे, कुर्ला, बोरीवली आणि अंधेरी प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेले, त्या भागाच्या प्रशासनाच्या सोयीसाठी. आणि कोकणामध्ये जर बघितलं आपण, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि कोकणामध्ये जर वैशिष्ट्य जर बघितलं तर रत्नागिरी क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे तर मुंबई शहर जे आहे ते क्षेत्रफळाने सर्वात छोटा आहे. तर अशा पद्धतीने हे आपले 6 प्रशासकीय विभाग मित्रांनो लक्षात ठेवणार. पण प्रशासकीय विभागाची पण निर्मिती झाली पण डेव्हलपमेंट अनइवन दिसते आपल्याला. त्यामध्ये पुणे प्रशासकीय विभाग बघितला तर तो सर्वात जास्त डेव्हलप दिसतो क्षेत्रफळाने. मराठवाडा आपला सॉरी क्षेत्रफळाने औरंगाबाद प्रशासकीय विभाग सर्वात मोठा आहे तर क्षेत्रफळाने सर्वात छोटा म्हटला गेला तो कोकण म्हटला गेलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं नॅचरल रिसोर्सेस किंवा नैसर्गिक संसाधनांसाठी अमरावती प्रशासकीय विभाग महत्वाचा म्हटला जातो तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये अॅग्रीकल्चर जास्त फ्लरिश दिसतं आपल्याला. म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभाग जो आहे ना स्वतःची काहीतरी वेगळी आयडेंटिटी जपण्याचा प्रयत्न करत असतो.
आतापर्यंत कोणत्या प्रशासकीय विभाग त्याच्यामध्ये तालुक्यांची संख्या किती जिल्ह्यांची संख्या हे विचारलं गेलेलं आहे, पण मी जे तुम्हाला सांगितलं ना त्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा मोठा आणि कोणता जिल्हा छोटा तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोललो नाशिकमध्ये अहमदनगर मोठा आहे आणि नंदुरबार छोटा आहे, तुम्हाला हे स्क्रीनमध्ये मी मेन्शन केलेले आहेच. जे रेड मार्किंग केलेले गेले आहे ते महत्वाचे म्हणजे त्या प्रशासकीय विभागामधले सर्वात क्षेत्रफळाने मोठे जिल्हे आहेत, आणि जे ब्लॅक मार्किंग केलेले डाऊनवर्ड आयरो दाखवण्यात आलेला आहे तर तो त्या प्रशासकीय विभागामधील छोटा जिल्हा म्हटलेला आहे. तर मित्रांनो हे आपले प्रशासकीय विभाग तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून याच्यावर आलेला क्वेश्चन तुम्ही कशाही पद्धतीने टॅकल करू शकता. या पद्धतीने आपण प्रशासकीय विभागांची माहिती घेतली. मित्रांनो एक दोन वर्षापासून जरा वेगळा ट्रेंड आलेला आहे की काय करतात, एका प्रशासकीय विभागाचा मॅप दिला जातो, त्यामध्ये एखादा जिल्हा मार्क केलेला असतो आणि त्या जिल्ह्याची आणि त्या प्रशासकीय विभागाची म्हणजे तो मार्क केलेला जिल्हा कोणता आहे आणि तो मॅप जो आहे कोणत्या प्रशासकीय विभागाचा आहे हे विचारलं जातं. तसाच एक ट्रेंड असा आलेला आहे की मागच्याच वर्षी त्यांनी विचारलं होतं की पुणे प्रशासकीय विभागामधील अतिउत्तरेकडचा त्यांनी तालुका विचारला होता. अतिउत्तरेकडचा तालुका पुणे डिव्हिजनमध्ये अतिउत्तरेकडचा तालुका जुन्नर येतो आणि अति दक्षिणेकडचा तालुका जो येतो चंदगड येतो. त्यामुळे या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवणार. तुम्ही काय करणार तर अशाच पद्धतीने जे आहेत ना दक्षिणेकडे कोणता उत्तरेकडे कोणता किंवा पूर्वेकडे कोणता आणि पश्चिमेकडे कोणता म्हणजे त्या प्रशासकीय विभागामध्ये अति उत्तरेकडे कोणता जिल्हा आहे अति दक्षिणेकडे कोणता जिल्हा किंवा अति पूर्वेला आणि अति पश्चिमेला तुम्ही मेन्शन करून घेणार. जसं जर आपण कोकणाचं जर बघितलं कोकणामध्ये अति उत्तरेकडे तलासरी नावाचा तालुका येणार आहे तर अति दक्षिणेकडे सावंतवाडी जे सिंधुदुर्गामध्ये येतो बरोबर ना तो तालुका येणार आहे. म्हणजे कोकण प्रशासकीय विभागाचं जर तुम्हाला विचारलं अति उत्तरेकडील तालुका तर तो तुम्ही तलासरी सांगणार आणि अति दक्षिणेकडील जर विचारला तर तुम्ही सावंतवाडी सांगणार. तशाच पद्धतीने आपण नाशिकचं पण घेऊ शकतो. नाशिकमध्ये नाशिक प्रशासकीय विभागामध्ये अति उत्तरेकडचा जर विचारला तुम्हाला तर तुम्ही धडगाव सांगू शकणार. धडगावचे नंदुरबारमध्ये तालुका येतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि अति दक्षिणेकडे जर म्हटलं गेलं तर कर्जत येणार आहे. कर्जत जो अहमदनगरमधील कर्जत तालुका हे व्यवस्थित लक्षात ठेवणार कारण कर्जत तालुके दोन ठिकाणी म्हटले जातात. अहमदनगरमधील कर्जत तालुका जो आहे तो नाशिक प्रशासकीय विभागामधला अति दक्षिणेकडे तालुका म्हणून ओळखला जातो. तर असा हा ट्रेंड आलेला आहे. तर आपण मॅपिंगच्या थ्रू आपण अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने टॅकल करू शकतो. त्यामुळे तुम्ही आता उत्तरेकडे दक्षिणेकडे मी सांगून दिलेले तसंच पूर्वेकडे पश्चिमेकडे पण विचारण्याचे चान्सेस आहे तर तुम्ही ते तालुके फक्त मेन्शन करून घेणार तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण प्रशासकीय विभागांची माहिती घेऊन प्रशासकीय विभाग आणि त्या अनुषंगाने सर्व घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण प्रशासकीय विभाग बघितले त्यानंतर आहे ना महाराष्ट्रामध्ये काही स्वतःचे ओळख असलेले प्रादेशिक विभाग पण म्हटले जातात. प्रादेशिक रिजनल नोमेनक्लेचर आहे त्यांचं. आपण आता जे बघितले ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन होते तर आता जे बघणार आहोत ते प्रादेशिक नामकरण असलेले काही महत्वाचे प्रांत किंवा एरियाज म्हटले जातात. तर त्यांची ओळख त्या प्रादेशिक नावाने पण खूप चांगल्या पद्धतीने म्हटली जाते. मग त्यामध्ये महत्वाचं म्हटलं गेलं जर आपण पश्चिमेकडनं म्हणजे अरबी समुद्राकडनं किनारपट्टीच्या भागाकडनं निघालो तर कोकण लक्षात ठेवणार. कोकणचं प्रादेशिक आणि प्रशासकीय नाव सेम आहे म्हणजे आपण त्याला कोकण प्रशासकीय विभाग म्हणतो तसंच कोकण हा प्रादेशिक विभाग पण येतो आपल्याकडे. प्रादेशिक रिजनल नोमेनक्लेचर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्रामध्ये जो चिंचोळा भाग वसलेला आहे ना त्याला आपण कोकण असं म्हणतो. आता कोकणाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवणार तुम्ही याला लाभलेली किनारपट्टी आणि त्यानुसारच या विभागाची किंवा या ठिकाणाची झालेली डेव्हलपमेंट. मग यामध्ये तुम्हाला मी सांगित होतं कोकण प्रशासकीय विभाग जो आहे ना तो 7 जिल्ह्यांचा बनलेला आहे. त्याच पद्धतीने प्रादेशिक नामकरण आणि प्रशासकीय नामकरण जरी सेम असलं तरी जिल्ह्यांची संख्या सेमच आहे. तर ते 7 जिल्हे मी तुम्हाला सांगितले होते मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा आपण त्यामध्ये समावेश बघितला होता. तर असा हा कोकण येतो. या कोकणामध्ये लक्षात ठेवणार खलाटी आणि वलाटी असे दोन रिजनल किंवा लोकल शब्द प्रयोगी. खलाटी म्हणजे अरबी समुद्राकडचा जो सकल भाग म्हटलं जातो त्याला खलाटी म्हटलं जातं आणि खलाटीच्या पूर्वेकडे जो भाग येतो डोंगराळ त्याला वलाटी असं म्हटलं जातं. तर खलाटी आणि वलाटी हे नामकरण जे आहेत ना ते या कोकणचं वैशिष्ट्य लक्षात ठेवणार तुम्ही ते. आणि तुम्हाला आपण पुढे घेणारच आहोत कोकणचं वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे काय तर कोकणामधील खाड्या आणि कोकणामधील नद्या उत्तरेकडे दक्षिणेकडे आपल्याला क्रम विचारला जातो. तर हा अशा पद्धतीनं कोकण हा महत्वाचा प्रादेशिक विभाग आहे. कोकणच्याच पूर्वेकडे आपण सह्याद्री पर्वत बघितला होता. सह्याद्री पर्वत जो आहे ना तर सह्याद्री पर्वताचा उंचावरील जो भाग आहे ना किंवा उंचवट्याचा भाग जो आहे ना तो घाटमाता या प्रादेशिक नावाने ओळखला जातो. सह्याद्रीचा उंचवट्यावरील भाग किंवा उंचावरील भाग घाटमाता या प्रादेशिक नावाने ओळखला जातो. आणि घाटमात्याचं वैशिष्ट्य असं की यातील बहुतेक एरिया जे आहेत ना ते पर्यटन स्थळ आहेत आणि यावर जास्त पाऊस पण पडतो. आपल्याला महाबळेश्वर पाचगणी सारखे या घाटमात्यावर बसलेले ठिकाणं म्हटले जातात. तर घाटमाता जो आहे ना तो ते तुम्ही लक्षात ठेवणार हे प्रादेशिक नामकरण जर कसलं असेल तर ते आहे सह्याद्रीच्या उंचावरील भागाचं.
नंतर त्या घाटमात्याच्या आहे ना पूर्वेकडे जो म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडे जो उत्तरणीचा भाग म्हटला गेलेला आहे त्याला मावळ असं म्हटलं गेलेलं आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडचा उत्तरणीचा भाग मावळ या नावाने ओळखला जातो. हे नीट लक्षात ठेवणार, कोकण, घाटमाता आणि मावळ. नंतर पुढचा जो येतो मावळच्या पूर्वेकडे देश नावाचा प्रादेशिक विभाग आहे आपल्याकडे. देश नावाचा प्रादेशिक विभाग आहे ज्यामध्ये जवळपास 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. 7 जिल्ह्यांचा समावेश, त्यामध्ये पुणे प्रशासकीय विभाग पूर्ण म्हणजे पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक आणि अहमदनगर. नाशिक आणि अहमदनगर आणि पुणे प्रशासकीय विभाग पूर्ण, तर अशा 7 जिल्ह्यांचा जो म्हटला जातो ना देश, हा आपला एक प्रादेशिक विभाग आहे आणि हा देश ऑब्व्हियसली खूप डेव्हलप प्रादेशिक विभाग म्हटला जातो. त्यानंतर त्याच्या पूर्वेकडे येतो मराठवाडा. मराठवाडा हा रिजन जो आहे ना तो म्हणजे ज्यामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभाग पूर्ण येतो, जेथे 8 जिल्हे आपण बघितले होते. लक्षात ठेवा, औरंगाबाद प्रशासकीय विभाग पूर्ण येतो जेथे आपण 8 जिल्हे बघितले होते आणि हा पर्जन्य छायेच्या एरियामध्ये येतो. म्हणजे कसं, ढग उतरल्यानंतर, सह्याद्रीला उतरल्यानंतर इकडे जायत ना तर पर्जन्य छायेत रेन शॅडो एरिया येऊन जातो आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला जास्त पर्जन्य दिसत नाही. पण एक नीट लक्षात ठेवा ना तुम्ही, मराठवाडा प्रशासकीय विभाग आणि मराठवाडा प्रशासकीय विभाग असं कधीच म्हणत नाही. मराठवाडा हा प्रादेशिक नामकरणच म्हटलं जातं आणि औरंगाबाद प्रशासकीय विभाग असं त्याला म्हटलं जातं. हे नीट लक्षात ठेवणार तुम्ही, कारण तुम्हाला इट मे बी विचारलं जाऊ शकतं की औरंगाबाद प्रादेशिक विभागात 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद प्रादेशिक नाही, औरंगाबाद प्रशासकीय, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार. नंतर त्याच्याच पूर्वेकडे येतो विदर्भ. विदर्भ म्हणजे वराड, तर हे 11 जिल्ह्यांचा समावेश असलेला हा प्रदेश म्हटला जातो आपल्याकडे. ऑब्व्हियस आहे, 11 जिल्हे जर समावेश असतील ना तर हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग येणार आहे आपल्याकडे. त्यामध्ये अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 आणि नागपूरमधील 6 असे टोटल 11 जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो आपल्या विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये येतो. आणि नंतर उर्वरित राहिलेला आपला खान्देश. खान्देश म्हणजे 3 जिल्ह्यांचा समावेश असलेलं, तापी पूर्णाच्या खोऱ्यात वसलेलं हे एक महत्वाचा आपला प्रादेशिक विभाग म्हटला जातो, जो कापसासाठी आणि केळीच्या उत्पादनासाठी अत्यंत अग्रेसर म्हटला जातो. त्यामध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. या 3 जिल्ह्यांचा समावेश खान्देश या प्रादेशिक विभागामध्ये होतो. तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार की मराठा प्रादेशिक विभागामध्ये कोण येतं, विदर्भामध्ये 11 जिल्हे येतात तर कोणते 2 प्रशासकीय विभाग त्यामध्ये येतात, नंतर खान्देशमध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो, देशमध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश होतो, कोकणमध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. अशा पद्धतीने जसे आपण प्रशासकीय नामकरण बघितलं होतं किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन बघितलं त्यात, तसेच आपल्या रिजनल डिव्हिजन आहे किंवा यांना हे असे प्रादेशिक नामकरण मिळालेले आपले काही प्रांत किंवा एरियाज म्हटले जातात. त्यामुळे प्रशासकीय किंवा प्रादेशिक हा शब्द जो शब्दप्रयोग झालेला आहे आणि त्या अनुषंगाने काय स्टेटमेंट आपल्याला विचारलेलं आहे तर त्यानुसारच विचार करून तुम्ही ते उत्तर देणं गरजेचं असतं. असं समजून घ्या, औरंगाबाद प्रशासकीय विभाग सर्वात मोठा आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभाग सर्वात मोठा आहे तर विदर्भ हा प्रादेशिक विभाग सर्वात मोठा आहे. म्हणजे प्रशासकीय आणि प्रादेशिक नामकरण कुठे जोडण्यात आलेले आणि कशी स्टेटमेंट करण्यात आली त्यानुसार पण इट मे बी तुम्हाला काउंटर केलं जाऊ शकतं. तर तुम्ही या गोष्टींकडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिले आणि क्वेश्चन जरी आला तरी आपल्याला तो व्यवस्थित पद्धतीने सोडवता येईल. आता आपण प्रादेशिक विभाग बघितले बरोबर, आता आपण प्युअर आपला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघणार आहोत. प्राकृतिक भूगोलामध्ये लक्षात घ्या 3 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कोकण, सह्याद्री आणि अरबी समुद्राचा जो चिंचोळा भाग म्हटला जातो मध्यभागी असलेला त्याला कोकण असं म्हटलं जातं. कोकण या भागाचा आपल्याला अभ्यास करायचा. कोकणामध्ये लक्षात ठेवणार तुम्ही 4 ते 5 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. कोकणामधील नद्या, कोकणामधील खाड्या, कोकणामधील बंदरे आणि महत्वाचे म्हणजे काही बेटे, साष्टी, खांदेरी, उंदेरी सारखे बेटे आहेत. तर हे कोकण विभागामध्ये मी टोटल तुमचं घेणार आहे आणि तुम्ही लक्षात ठेवणार कोकणमध्ये प्रश्न असेच विचारले जातात, उत्तरेकडनं दक्षिणेकडे कशा पद्धतीने खाड्यांची, नद्यांची किंवा महत्वाचे म्हणजे बंदरांची मांडणी करण्यात आलेली आहे ते कोकणमध्ये आपल्याला विचारलं जातं. कोकणचे 2 भाग असतात, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. त्यामुळे हा कोकण जो आहे ना आपला महत्वाचा हा घटक आपल्याला शिकायचा आहे आणि कोकणामध्ये हे त्या अनुषंगाने सर्व घटक आपण शिकणार आहोत. नंतर पुढचा जो भाग येतो तो सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत आणि त्याला पूर्वेकडे समांतर गेलेल्या रांगा, समांतर गेलेल्या डोंगर रांगा. आता सह्याद्री पर्वत जो आहे ना तो म्हणजे भारताच्या कंटेक्समध्ये जर बघितलं ना पश्चिम घाट आणि पूर्व घाट अशा 2 संकल्पना आहेत. हा सह्याद्री पर्वत जो आहे ना तो पश्चिम घाटाचाच एक भाग आहे आणि एक लक्षात ठेवा पश्चिम घाट हा जो आहे ना आपल्याकडे बायोडायव्हर्सिटीसाठी किंवा जैव वैविधतेसाठी सर्वात जास्त मानलेला पार्ट म्हटला जातो पश्चिम घाट. त्यामुळे पश्चिम घाटाचा हा सह्याद्री पार्ट आहे आणि या सह्याद्रीच्या पूर्वेकडील गेलेल्या रांगांचा पण यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगा त्यामध्ये समाविष्ट आहेत. नीट लक्षात ठेवणार मागच्या वर्षी क्वेश्चन झालेला आहे, डोंगर रांगाचा क्रम विचारलेला आहे उत्तरेकडनं दक्षिणेकडे
अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव अशा पद्धतीने डोंगर रांगाचा क्रम त्यांनी दिला होता। तर हे तुम्ही लक्षात ठेवणार सह्याद्री आणि त्याला पूर्वेकडे पॅरलल गेलेल्या ज्या रांगा आहेत ना तर हा आपला दुसरा घटक येतो फिजिकल ज्योग्राफीचा ज्योग्राफीमध्ये। आणि नंतर तिसरा घटक जो आहे आपला तो म्हणजे महाराष्ट्र पठार। महाराष्ट्र पठार जे सह्याद्रीकडनं सह्याद्रीच्या पूर्वेकडे अक्षरशः चंद्रपूर गडचिरोली पर्यंत पसरलेलं ज्याने महाराष्ट्राचा सर्वात जास्त भाग अक्वायर केलेला आहे। म्हणजे लक्षात घ्या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा 90% भाग अक्वायर केलेला आहे आणि हा आपल्याकडे सर्वात मोठा भाग म्हटला जातो। आणि हा भाग जो आहे ना तो नद्यांच्या खोऱ्यांनी समृद्ध झालेला आहे। नद्यांच्या खोऱ्यांनी समृद्ध झालेला भाग म्हटला जातो आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी हा या भागाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे। मी तुम्हाला मगाशी बोललो सह्याद्री आणि त्याच्या पूर्वेकडे गेलेल्या पॅरलल रांगा म्हणजे सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव। तर या डोंगर रांगांनी काय केलेलं आहे की काही नद्यांची खोरी वेगळी केलेली म्हणजे समजून घ्या। तर ते तुम्हाला स्लाइडमध्ये मी दाखवलेलंच आहे की कोणत्या नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली। त्या सातमाळा अजिंठामुळे काय झालेलं आहे तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे। नंतर हरिश्चंद्र बालाघाटमुळे काय झालेलं आहे तर गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे। आणि नंतर शंभू महादेव डोंगर रांगेमुळे काय झालेलं आहे तर भीमा आणि कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे। म्हणजे लक्षात घ्या सह्याद्री हा महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे तर हे सातमाळा अजिंठा वगैरे डोंगर रांगा या दुय्यम जलविभाजक म्हटल्या जातात किंवा ज्यांनी काय केलेले रिव्हर बेसिन किंवा नदी आहे नद्यांची खोरी काय म्हटली गेलेली ती वेगळी गेलेली आहे। तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार कोणत्या डोंगर रांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे। आणि नंतर तिसरा घटक जो येतो आपला तो म्हणजे महाराष्ट्र पठार येतो। तर लक्षात घ्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती जी आहे ना ती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे किंवा सॉलिडिफिकेशन ऑफ लावा यामुळे या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली। लक्षात घ्या त्या काळी 29 वेळा ज्वालामुखीचे उद्रेक झाले आणि ते उद्रेक जे आहे ना भ्रंशमूलक होते म्हणजे त्याला फिशर इरप्शन असं म्हटलं जातं। तर अशा उद्रेकांतून महाराष्ट्र पठार निर्माण झालेला आहे। नंतर हळूहळू या पठारावर पण काही छोट्या पठारांची पण निर्मिती झाली आहे त्याचा पण आपण मॅप दिलेला आहे। पण तो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तो व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने करणार की जेणेकरून तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्र पठारावर असलेली पठार विचारले तरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे। जसं एक्झाम्पल बघून घ्या तुम्ही काठी दडगावचं पठार जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यात येतो अति उत्तरेकडे येतं आपल्याकडे। त्या काठी दडगावच्याच पठाराखाली तोरणमाळाचं पठार येतं या दोन्ही पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतात। त्यानंतर बुलढाणा पठार येतं बुलढाणा पठारानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पठार येतं हे नीट लक्षात ठेवणार तुम्ही मालेगाव पठार येतं। नंतर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर पठार येतं त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सासवडचं पठार येतं। पण एक लक्षात ठेवणार साताऱ्यामधलं औंधचं पठार नंतर सांगलीमधील जत आणि खानापूरचं पठार आणि नंतर मांजरा पठार जे आपल्या मराठवाड्यामध्ये म्हटले गेलेले। तर या महाराष्ट्र पठारावरील छोटी छोटी पठारांची पण माहिती तुम्ही लक्षात घ्यायची जेणेकरून तुम्हाला जर उत्तरेकडनं दक्षिणेकडे विचारले तर तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने सांगता आले पाहिजे। ते तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन घटक खूप महत्वाचे वन बाय वन अभ्यासायचे आहे। त्यामध्ये कोकण नंतर पहिला घटक कोकण असणारे आपला नंतर सह्याद्री आणि त्याला पॅरलल गेलेल्या रांगा असणारे ज्या सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव होता यांच्यावर मागच्या वर्षी क्वेश्चन झालेला आहे उत्तरेकडनं दक्षिणेकडे ह्या विचारलेले आहे। नंतर याच डोंगर रांगांनी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे हे पण तुम्ही व्यवस्थित बघणार आहे तुम्हाला स्लाइडमध्ये सर्व दाखवलेलं आहे। ते म्हणजे आपण जर बघितलं तर वरती तापी नदीच खोरे येणार आहे नंतर गोदावरीच येणार आहे नंतर भीमा नदीच येणार आहे नंतर कृष्णा नदीच येणार आहे आणि नंतर तिसरा जो घटक बघणार आहोत आपण तो म्हणजे महाराष्ट्र पठार जो दक्खनच्याच पठाराचा एक महत्वाचा भाग म्हटला जातो किंवा सर्वात जास्त व्यापलेला भाग म्हटला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या प्राकृतिक भूगोलाची जी आहे ना ती उजळणी करून घेणार आहोत आणि यावर जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहेत त्यामुळे हा घटक म्हणजे आपल्या लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्योग्राफीचा किंवा भूगोलाचा बेसच म्हटला गेलेला आहे। याला या हा घटक ज्याला कळला तर तो व्यवस्थित पद्धतीने कसे आलेले क्वेश्चन टॅकल करू शकतो। फक्त या घटकासाठी तुमची मॅपवर किंवा त्या त्या ठिकाणांवर कमांड जास्त असायला हवी त्यानुसारच आपण म्हणजे त्या अनुषंगाने तुम्ही जर अभ्यास केला तरी तुम्हाला हे व्यवस्थित पद्धतीने टॅकल करता येऊ शकतं। तर मित्रांनो आतापर्यंत आपण या घटकांचा अभ्यास केला होप सो तुम्हाला सर्व अंडरस्टँड झालं असेल किंवा तुम्ही जर परत रिवाइज करण्याचा प्रयत्न केला किंवा हे लेक्चर परत जर बघितलं तरी इट मे बी तुमच्या सर्व संकल्पना इट मे बी स्पष्ट होऊ शकतात किंवा क्लिअर होऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो उद्या आपण फिजिकल ज्योग्राफी म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक जो अभ्यास आहे तो पर्टिक्युलर टॉपिकनुसार करणार आहोत म्हणजे कोकण नंतर सह्याद्री त्याला असलेल्या पॅरलल गेलेल्या रांगा आणि नंतर महाराष्ट्र पठार या तिन्ही घटकाचा मी तुमच्याकडनं म्हणजे व्यवस्थित अभ्यास करून घेणार आहोत। तसंच आपण उद्या नदी प्रणाली हा एक क्रुशल घटक असतो त्या नदी प्रणालीचा पण आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत त्यामध्ये गोदावरी भीमा तापी कृष्णा आणि तसंच आपल्या कोकणातील नद्यांचा पण आपण अभ्यास करणार आहोत। तर या हे उद्याचे महत्वाचे आपले टॉपिक असणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला
लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, तसंच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, जेणेकरून मला ते उत्तर देता येतील किंवा जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट पण त्यामध्ये करता येईल. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही तुमची काळजी घ्यावी आणि तुमच्यासाठी हा दिवस खूप शुभ जावो. हॅव अ नाईस टाइम.